सोयगाव तालुक्यासह जिल्हा पोलीस दलाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून सोयगाव फरदापूर अजिंठा या ठिकाणी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून येथे सुसज्ज नवीन पोलीस स्टेशन इमारतीसाठी प्रस्ताव सादर करा यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली सिल्लोड येथे पोलीस स्टेशन आवारातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून पोलीस बांधवांसाठी प्रतीक्षा कक्ष तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालय बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले या भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम प्रसन्ना प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार नगराध्यक्ष श्रीमती राजश्री निकम उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील उपनगराध्यक्ष अब्दुल समीर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती सिल्लोड येथे बंदोबस्तासाठी बाहेरून येणाऱ्या पोलीस बांधवांना राहण्यासाठी जागा नव्हती नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सभागृह दिला जात होता यानंतर आता पोलीस स्टेशन आवारातच ही व्यवस्था होणार आहे असे स्पष्ट करीत प्रशासकीय विभागात सर्व सुविधा देऊन स्वच्छतेच्या अनुषंगाने नवीन बदल आणावा यासाठी सिल्लोड पोलीस स्टेशनच्या आवारात सुसज्ज असे शौचालय उभारण्यात येत आहे हा उपक्रम जिल्हाभर राबविणार असून सोयगाव आणि सिल्लोड तहसीलदार यांनी शौचालयासंबंधी प्रस्ताव सादर करावा त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून तहसील कार्यालयाच्या परिसरातच ही अशाच प्रकारचे शौचालय उभारू असेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले आपण विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात पुढे पुढे असलो तरी कोरोना लसीकरणात सर्वात मागे असल्याची खंत व्यक्त करीत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेने विशेष अभियान राबवावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या, या प्रसंगी केले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे पोलिसांसाठी सर्व सुविधेने परिपूर्ण सुसज्ज असे पोलीस प्रतीक्षालय आणि शौचालय उभारले जात आहे सिल्लोडचा उपक्रम म्हणजे सुरक्षेतून स्वच्छतेकडे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत तीन दिवसापूर्वी याबाबत चर्चा झाली होती या कामासाठी त्यांनी तात्काळ होकार देऊन सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून या कामाचे उद्घाटनही केले सिल्लोड येथे स्वच्छतेचा हा पायलट प्रोजेक्ट राबवित आहोत यानंतर जिल्ह्यात हा उपक्रम राबविणार असून यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने प्रशासकीय विभागात एक प्रकारे स्वच्छतेची क्रांती होत असल्याचे मत व्यक्त करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलीस बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत सुखसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक के एम एम प्रसन्ना यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत स्वच्छ शहर व प्रदूषण मुक्त करण्यासाठी माझी वसुंधराच्या शपथेचे वाचन करून सर्वांना स्वच्छतेबाबत शपथ दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष राजश्री निकम यांनी तर सूत्रसंचलन नपतील प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी यांनी केले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक